त्रोणे सर, मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सोंदडे सर, पोलीस पाटील विशाल पाटील साहेब, तसंच समोर बसलेल्या सर्व बाल मित्र आणि मैत्रिणींनो, मडे झाकून या करती पेरणी, मडे झाकून या करती पेरणी, कुणबी यांची वाणी नवल हे अशा मार्मिक शब्दात सुमारे 350 वर्षापूर्वी माझ्या शेतकरी बापाचं यथार्थ चित्रण करणारे जगद्गुरु संत तुकोबराय, तुकोबरायांच्या स्वप्नाची स्वराज्य उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज, मंबाजीच्या वारसदारांनी केलेल्या छाला कंटाळून देऊ सोडून गेलेल्या तुकोबरायांच्या वारसदारांना पुन्हा जीवला आणणारे रणनीती सम्राट छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांचे आद्यगुरु राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, शिवरायांच्या समाधीचा शोध घेऊन जगामध्ये पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, पेशव्यांना पैसो किमतीने ठेवणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महालेखील गजानन वडके या शिल्पकाराकडून छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार करून घेणारे भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांचा पोवाडा साता समुद्र पार घुमविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मिसाईलमॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि तमाम भारतीय स्वातंत्र्यवीरांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, मी सरणावरती चालून पाहिले, धगधगत्या ज्वालामुखीवरती फुलून पाहिले, जळत्या सूर्याला उराशी कवटाळून पाहिले. आता खूप जखमाने घरट बांधले त्याच्यावरती, तरी माझा हा जनजागरणाचा प्रवास अखंडपणे सुरूच आहे. आज मुद्दाम या गावापर्यंत येण्याचा या प्रवासाचा भेद फक्त इतकाच आहे की रक्ताळलेल्या वाटेवरून चालणाऱ्या माझ्यासारख्या एका सामान्य वाटसुरूला तुमच्यासारख्या दुसऱ्या वाटसुरूचे पाय मिळावेत, की जेणेकरून हा प्रवास म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाचा एक जंगी उत्सव व्हावा. शब्दांची शस्त्रे करून लढणाऱ्या या दोन हातांना तुम्हा कष्टकऱ्यांचे राबणारे कित्येक हात मिळावेत. कोरोनाचे सारे नियम पाळून आपण एकमेकांचे इतकं जवळ येऊया की एकमेकांच्या दयात कळा घालून काळजातलं एकमेकांशी मुक्तपणे बोलता आलं पाहिजे, जेणेकरून तिसऱ्या व्यक्तीला सहज आसरू झेलता यावेत. बस बेग इतकाच आहे या एकंदरीत प्रवासाचा. आता आपण एकमेकांच्या शेजारी रुजायचं, गुण यायचं, जोमाने वाढायचं, पाय गुंतवून घ्यायचं. कसं घ्यायचं? तर मातीच्या आतमध्ये मुळे गुंतत ना एकमेकात, अगदी तसं. पण त्याआधी आपल्या सर्वांना माझी एक विनंती आहे, या साऱ्या प्रवासाची झरी वाऱ्यांना पिऊन आता मी वादळ झालोय अशा वेळी कुंपणावरती बसून फक्त तुफानाचा आनंद लुटत असलेल्या इथल्या काही लोकांना माझ्या व्याख्यानातून नकळत त्यांच्या थपडा बसल्या तर कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. कारण जाती भेदाच्या निखाऱ्यांना स्वार्थापोटी केवळ ठेवून मी भगवा, तू हिरवा, तो निळा, तो पिवळा याच्या नादात प्रत्येकाच्या कातडीच्या आतला रंग हा लालच असतो ते साप विसरले आहे इथली माणसं. एक दिवस काय झालं तर एक कावळा आणि त्याचा मुलगा एका झाडाच्या फांदीवरती निवांत गप्पा मारत बसले होते. कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला, मी आजपर्यंत सर्व प्रकारचे मांस खाल्ले आहे, पण दोन पायाच्या माणसाचं मांस कधी खाल्लंच नाही. बाबा, कसा स्वाद असतो बरं त्या माणूस नावाच्या प्राण्याच्या मांसाचा? वडील कावळा म्हणाला, मी माझ्या आयुष्यात 3 वेळा माणसाचं मांस खाल्लं आहे. अरे काय चव असते म्हणून तुला सांगू. मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला, म्हणाला, बाबा आता मला सुद्धा माणसाचं मांस खायला पाहिजे. वडील कावळा म्हणाला, ठीक आहे, पण तुला छोटी वाट पाहावी लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला एक चतुराईशी गुण ठेवल्या, ज्यामुळे आपल्याला खायला मिळू शकते. मुलगा कावळा होय म्हणाला. त्यानंतर वडील कावळ्यानं मुलाला एका जागी बसवलं आणि तो गुरु करून आकाशात उडून गेला. काही वेळानंतर परत येताना तो मांसाचे दोन तुकडे त्वचित घेऊन आला. एक तुकडा स्वतःच्या त्वचित धरला आणि दुसरा तुकडा मुलाच्या त्वचित दिला. तुकडा त्वचित धरता क्षणीच मुलगा म्हणाला, शी बाबा, तुम्ही कसले घांदळे मांस आणले आहे, आपले खाणे मला नको. बाबा म्हणाला, थांब, तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण मांसाचे ढीक तयार करणार आहोत. तू उद्यापर्यंत कळ काढ, तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे. एका तुकड्यावरून मांसाचे ढीक कसे काय तयार होणार मुलाला काही कळालं नाही, पण त्याचा विश्वास त्याच्या वडिलांवरती होता. थोड्या वेळाने वडील कवळा माणसाचा एक तुकडा घेऊन आकाशात उडाला. त्याने तो तुकडा एका मंदिराच्या आत नेऊन टाकला. परत येऊन दुसरा तुकडा उचलला, तो एका मशिदीच्या आत नेऊन टाकला आणि मग तो झाडाच्या फांदीवरती येऊन बसला. वडील कवळा मुलाला म्हणाला, आता बघ, तुला सकाळपर्यंत मांस खायला मिळते का नाही ते. थोड्याच वेळात सर्वत्र हलकलो माजला. ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कुणी कुणाचे ऐकून घेत होते. फक्त धर्मभावना विखारी झाली होती. धर्माच्या नावावरती रक्ताच्या छिलका निवडत होत्या. आई, मुलगा, बहीण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेता
तर धर्म बघून एकमेकांवरती वार केले जात होते. आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते. पण त्यात निष्कारण निरअपराधीही मारले जात होते. खूप वेळ यातच निघून गेला. आत्ताचे कुठं गाव शांत होऊ लागलं होतं. कारण रस्त्यावरती फक्त आणि फक्त रक्त चाललं दिसत होत. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचं दिसत होत. त्यात कोणत्याच धर्माची छटा नव्हती. तो एकच धर्म पाळत होत, तो म्हणजे प्रभावीपणाचा. गाव आता निर्मनुष्य भकात झाले. सर्वत्र भयान शांतता पसरल्या. मग चला तर जगातल्या सर्व धर्मांनो चला सरणावरती भेटूया. उपस्थित सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी सुभाषित बाळासाहेब पाटील, शास्त्रीय तंत्रनिकेतन मिरज येथील विद्यार्थी. आजच्या या शिवजन्म उत्सवात विषय मांडतोय जगातल्या सर्व धर्मांनो चला सरणावरती भेटूया. प्रस्तुत विषयाच्या जाणीवर स्पर्श करण्यापूर्वी मला धर्म म्हणजे काय हे समजून घेणं फार महत्वाचं वाटतं. संत गाडगे बाबा धर्माची अत्यंत सुंदर व्याख्या करताना म्हणतात की भुकेलेले अन्न, तहानलेले पाणी, उघडे नागडेले वस्त्र, बेकारले रोजगार, दुःखी झालेले हिम्मत, गरीब मुलाले शिक्षण, गरीब तरुण तरुणीचे लग्न, अंध पंगू रोगाले औषध, मुक्या प्राण्याले अभय, हीच आहे देवपूजा आणि हाच आहे रोकडा म्हणजे खरा धर्म. साने गुरुजी म्हणतात, साने गुरुजी म्हणतात खरा तो एकच धर्म. जगाला प्रेम अर्पावे, शेजारच्या माणसावरती प्रेम करायला शिकणे म्हणजे खरा धर्म अशी धर्माची साधी सोपी व्याख्या साने गुरुजींनी केली आहे. बर मग खरा धर्म कुणी पाळला? तर जगत गुरु संत तुकोबाराने कर्ज खटे इंद्रायण नदीमध्ये बुडून माणूस तिचा खरा धर्म पाळला. वेदांचा खरा अर्थ आम्हाला ठावे अशी भूमिका घेऊन धर्म सत्तेला उघड आव्हान दिले. त्यावेळी तुकोबारांना थेट वैकुंठाला पाठवून धर्म मार्तंडाने आपला खुदचा धर्म पाळला. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यांनी पुण्यात वेढा घातला आणि जळून कोसा केलेल्या पुण्यावरती या कळाखाऊ कुलकर्ण्याने अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवला. जो कुणी जमीन कसण्याचा किंवा त्या ठिकाणी वस्ती करून राहण्याचा प्रयत्न करेल त्याचा वंश उघडेल, सारा सत्यानाश होईल अशी सर्वत्र अंधश्रद्धा पसरवली. बेचराग झालेल्या या पुण्याची नव्याने उभारणी करताना राष्ट्रमाता जिजाऊंना उत्खन्नात देवदेवतांच्या सोन्याच्या मूर्त्या सापडल्या. जिजाऊंनी त्या साऱ्या देवाच्या मूर्त्या वितळवून त्यातून येणाऱ्या पैशातून गरगरीबांना, शेतकऱ्यांना बी बियाणे आणि शेती अवजारी पाठवून विवेकाचा धर्म पाळला. कारण जिजाऊ त्या धर्मवादी नव्हत्या तर त्या ध्येयवादी आणि विज्ञानवादी होत्या. त्यांनी विचार केला, माझी भुके कंगाल झालेले रयत, अन्न अन्न पाणी पाणी म्हणून टाव पडत असेल तर गोर गरीबांची भूक न भागविणारे हे सोन्याचे देव काय कामाचे. सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी चोराई रायगडच्या टोकाला यायचे. काळाखाली पाचारात असणाऱ्या आपल्या आईकडे बघायचे. आईनं ध्वज फडकवल्यानंतर हा राजा परत माघारी फिरायचा आणि त्या भगव्या झेंड्याच्या रक्षणासाठी मातृपित्र धनुपळ सैन्याच्या कड्या कपऱ्यातून दौडायचा. या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात तृतीय पंथीयांना सन्मानाने जगण्याचे आज्ञापत्र जारी करून दीन दुबळ्यांचा सेवा धर्म पाळा. मता नावाच्या मुस्लिम कलावंतीला तिच्या म्हातारपणी पेन्शन सुरू करून राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवबाला समतेचा आणि ममतेचा खरा धर्म शिकवला. दयातेची नाव, भूतांचे पालन, अनेक निर्धारण कंटकांचे हा जगत गुरु संत तुकोबारायांचा अहिंसेचा धर्म आम्ही पाळतोय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं धर्म वार्तांना थंडावून सांगितले. गंगाराम सुरवी नावाच्या एका गिरणी कामगारानं मुंबईतील कचरा कुंडीत फेकून दिलेल्या किंचा आणणाऱ्या एका अनाथ अर्भकाला उचलून लगबगीनं त्याला खरा काढलं. त्या लहानाचं मोठं केलं. शाळेत नाव घालताना मास्तरनं गंगाराम सुरवीच्या बायकोला मुलाचं नाव विचारलं. तिनं सांगितलं नारायण. धर्म विचारला, वडिलांचे नाव विचारलं. त्यावेळी ती माऊली म्हणाली, मास्तर आता वडिलांच्या जागी तुमचंच नाव लिहा आणि धर्मबीत तुमचाच लिहा. ते नारायण सुरवे पुढे मोठे झाले आणि मोठेपणी याच नारायण सुरवेने भविष्याचे पाखरू माझ्या खांद्यावरती आहे आणि श्रमणारा सूर्य माझ्या सांगाचे आहे असे म्हणत श्रमिकांचा धर्म जागवला. हाच वारसा जपणारे अनाथांची माई सिंधुताई सपकाळ साऱ्या जगाला सहिष्णुतेचा खरा धर्म शिकवत होती. आता तुम्हाला खानापूरचा मुष्टीपट धर्म सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटलांनी उच्च वर्णीच्या बुडीत असणारे शिक्षण गोरगरिबांच्या झोपडीत पोहोचवलं. सटे शोधक चळवळ उभारली म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि उपमुख्यमंत्री मोरारजी देसाई या शेटजी आणि भटजींनी त्यांच्या रयत शिक्षण संस्थेची शासकीय ग्रँट बंद केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जनतेकडे मदतीसाठी हात पसरला. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील माहुली गावच्या देशमुखाने लग्नात कर्मवीर अण्णांनाच आहेर स्वीकारायला माडवात बसवलं. लग्नात जमा झालेला सर्व आहेर आणि हुंडा कर्मवीर अण्णांच्या खिशात घालून त्यांनी परोपकारांचा धर्म पाळला. या खानापूर तालुक्यातील बालकृष्णांना म्हणते यांनी तर परोपकाराची हद्दच केली. या बालकृष्णांनी कर्मवीर अण्णांच्या मदतीसाठी जणू मुष्टीफड नावाचा नवा धर्मच काढला. हा धर्म काय होता तर बाया बापड्या भल्या पहाटे उठून जात्यावरती दळणदायच्या. या बालकांनी त्या सर्व घरात एक एक मोकळी पिशवी दिली. त्या माऊली पहाटे दळताना दररोज एक धान्याचे मूठ त्या पिशवीत टाकायच्या. जात्या दोन खुणकीला अडकवलेली ती पिशवी 8-15 दिवसात भरायची. ग्रामीण भागातील अशिक्षित कष्टकरी महिलांनी मुठभर धान्य देऊन पाळलेला परोपकाराचा धर्म म्हणजे मुष्टीफड होय. बालकांनी ते सर्व धान्य गोळा करून साताऱ्याच्या वस्तीगृहाला पाठवून
सरकारी ग्रँट पेक्षा ज्यादा आर्थिक मदत करत माणुसकीचा धर्म पाळा. पापाची वासना नको दऊ डोळा, त्याहूनही यंदा बरा तुम्ही. निंदेचे श्रवण नको माझे काने, भजी रकुरणी ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहूनही मुखा बरा तुम्ही. या अभंगासह तुकोबरायांचे स्वर अभंग इंग्लिश मध्ये अनुवादित करून महात्मा गांधींनी तुकोबरायन करून सर्वोदय धर्माची प्रेरणा घेतली. आणि ख्रिश्चन धर्मगुरुंनी चर्चेच्या भीतीवरती नामदेव रंगून समता धर्माची पताका अखंडपणे फडकवून ठेवली. पण आज त्याच वारकरी दिंडीत धारकरी नंग्या तलवारी सह घुसून नंगा नाच करतात. आणि मग मला म्हणावं असं वाटतं, जगातल्या सर्व धर्मांनो चला सरणावरती भेटूया. नामयाची आडाणी दासी जनाबाई विठ्ठलाला शिवे देणे इतपत प्रगल्भ झाले असतानाही तिच्या अंगात कधी विठ्ठल आल्याचे ऐकिवत नाही. पण आज पावलाधारी फोपावलेले स्वयंघोषित भगवान अध्यात्माच्या नावाखाली समाजाला बुद्धिहीन आणि चैतन्यहीन बनवत खाय व्यवशील धर्माला सरणावरती घेऊन चालले. आजकाल न्याय तरी धर्मनिरपेक्ष राहिला आहे का? 1991 साली बाबरी मशीद पाडायच्या 1 वर्षा आधी पीव्ही नरसिंहराव सरकारनं प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नावाचा एक कायदा आणला होता. या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 नंतर कोणत्याही एका धार्मिक स्थळाचं दुसऱ्या धार्मिक स्थळात परिवर्तन करता येणार नव्हतं. तरी सुद्धा अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं या कायद्यात अपवाद म्हणून गणले. भविष्यात असे अनेक अपवाद होऊ शकतात आणि धर्मांतरीची पिके जोमाने वाढू शकतात असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. आज जगात 4,200 पेक्षाही जास्त धर्म असताना सारे जग अस्वस्थ का आहे याचा कधी आपण विचार करणार आहोत की नाही? आज जगातला एकही धर्म समतेच्या आणि ममतेच्या पायावरती उभा नाही हे जळजळीत वास्तव उघड झाल्यानंतर कारण मार्क्स हा धर्म म्हणजे आपूची गोळी आहे अशी धर्माची व्याख्या करतो. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 आणि 15 नुसार जात धर्म लिंग वर्ण जन्म ठिकाण या आधारावर भेदाभेद करता येणार नाही असं स्पष्टपणे नमूद केले. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 25 नुसार प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण आणि प्रसार करण्याचा अधिकार दिलाय. वास्तविक प्रत्येकाचा धर्म हा उंबरतेच्या आतच असणे गरजेचे असताना आज रस्त्यावरती धर्माचा नगाणा चाललाय. जो धर्म माणसाला माणुसकीची वागणूक देत नाही तो धर्म कसला? आणि माणूस देवळात गेल्यावर ज्याचं पावित्र्य राहत नाही तो देव तरी कसला असा रोखठोक प्रश्न विचारणाऱ्यांना आज धर्मधुरे आणि देशद्रोही ठरवलं जात आहे. म्हणून मित्रांनो, मानवाने लावलेला आजपर्यंतचा सर्वात रांटीचोट म्हणजे धर्म आहे असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. आता हेच बघा ना, जगातील सगळ्यात मोठा असणारा ख्रिश्चन धर्म म्हणतोय की ऍडमच्या म्हणजे पुरुषांच्या नंतर त्याच्यासाठी इवची म्हणजे स्त्रीची निर्मिती करण्यात आली आहे आणि ती निर्मिती सुद्धा झाली म्हणे एका बरगडीपासून. आपला पटशिष्य आनंद याच्या सांगण्यावरून गौतम बुद्धाने आपल्या धर्मात स्त्रियांना प्रवेश दिला. पण त्यामुळे 1,000 वर्ष टिकून राहणारा माझा धर्म आता केवळ 500 वर्षेच टिकेल असं एक खळबळजनक उद्गार गौतम बुद्धाने काढले. यहुदी धर्माची अशी आज्ञा आहे की जेवताना ताटात जर करपलेली भाकरी लागली तर पत्नीला त्या क्षणी सोडचिठी द्यावी. अहो लांब कशाला, दिगंबर जैन धर्मात स्त्रीला मोक्षाचा अधिकारच नाही. मुस्लिम धर्मात तर तलाक हा शब्द 3 वेळा उच्चारून भरल्या संसारातून स्त्रीला रस्त्यावरती आणलं गेलं. मग मला सांगा, जगातील सगळे धर्म सरणावरती घालण्याच्या लायकीचे आहेत की नाही? मी आणखी एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. तो मुद्दा म्हणजे आम्ही धर्माला प्रश्न विचारायचा का नाही? जग कोरोनाच्या महामारीने हैरान झाले अशा वेळी एका लाकडाच्या वकारी जर रथावर तसं कोरोनाने मेलेल्या लोकांची प्रेत रचून सामुदायिकरित्या जाळी जात आहेत. मिरजेतील डॉक्टर महेश जाधव या डॉक्टर नावाने कोरोनाच्या नावाखाली तब्बल 82 लोकांचा जीव घेऊन वैद्यकीय सेवेचा धर्म पाठवला. कुणाची हडकं कुणाला मिळाली याचा थांब पत्ता सुद्धा लागला नाही. अस्थी विसर्जनाला माणसं मिळाली नाहीत म्हणजे जगातील सगळे धर्म आता सरणावरती भेटत आहेत. या साऱ्या कोलाहलात हिंदू महासभेचा स्वामी चक्रपाणी नावाचा भामटा स्वामी समोर आला आणि म्हणायला लागला, गायीचे रक्त असणारी कोरोना लस जर हिंदू धर्मातल्या लोकांना दिली तर गायीचे रक्त शरीरामध्ये जाऊन हिंदू धर्म बाटेल. त्यामुळे ही कोरोना लस भारतामध्ये वापरण्याची परवानगी देऊ नये. त्या धर्माच्या ठेकेदारांना माझा एकच प्रश्न आहे की बंदुकीच्या कारतुसीमध्ये गायीची चरबी वापरली म्हणून 1857 लढा पेटला होता. नेमकं त्याच पद्धतीनं स्वामी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी कंपनीनं कोरोना झाला तरी बेहत्तर आम्ही याच्या धर्मासाठी मरू पण गायीचे रक्त असणारी कोरोना लस घेणार नाही जोरदार लढा का उभारला नाही? मग आम्ही असा रोखोक प्रश्न विचारायला लागलो की सरकार आणि त्यांचे बगल बच्चे आम्हाला धर्मद्रोही आणि देशद्रोही ठरवतात. मित्रांनो, ज्या ठिकाणी धर्माला प्रश्न विचारण्याची बंदी घातली जाते तिथं तालिबान होतो हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. असाच प्रश्न धर्म मापदंडांना विचारणाऱ्या पाकिस्तानातील युसुफजाई मलाला या चिमुकलीच्या शरीराची तालिबानाने बंदुकीच्या गोळ्याने चाळण केले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या धर्माला अक्षरशः स्थरणावरती पेटवलं. प्रश्न विचारण्याची शिक्षा म्हणून सॉक्रेटिसला विषाचा प्याला रिचवावा लागला पण त्याआधीच त्यानं आकाशाचं तत्वज्ञान जमिनीवरती आणलं होतं. माझी मुंज होत्या तर माझ्या ताईची का मुंज होत नाही असा रोकडा सवाल बसवेश्वरांनी धर्मपीठाला विचारला आणि तो त्यांच्यासाठी पॉझिटिव्हिटीची प्रेरणा बनला. जाती पाठीवरून भेटवा कशासाठी असा प्रश्न ज्ञानेश्वरांनी विचारला, त्याचे उत्तर धर्मसभेला देता आले नाही आणि जगात खऱ्या पॉझिटिव्हिटीची गंगा वाहती झाली. म्हणून मला वाटत
वाटतं की खरा धर्म हा प्रश्न विचारण्यात आहे. हिंदू धर्मातील कित्येक धर्मग्रंथाची सुरुवात ही प्रश्नानेच होते. पार्वती शंकराला प्रश्न विचारावा लागते आणि उत्तरादाखल ग्रंथ सुरू होतो. ग्रीकचा राजा मिलिंडर आणि भिपू नागसेनला प्रश्न विचारला आणि मिलिंद प्रश्न नावाचा बौद्ध तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ सुरू झाला. द्वंडीबा नावाच्या माणसाने महात्मा ज्योतिराव प्रश्न विचारला आणि तयार झालेल्या गुलामगिरी या ग्रंथानं जगात प्रचंड उलटापालट केली. प्राण्यांच्या कमी बुद्धीचा वापर करून माणसाने त्याला गुलाम बनविलं आणि कमी बुद्धीच्या माणसाला ज्यादा बुद्धीच्या माणसानं धर्माचा गुलाम बनविलं. मग त्यांनी काही जातात खराटा दिला, काही जातात तलवारे, तर काही जातात तरुजू दिला, पण त्यांनी ज्ञानाकडे मात्र कोणाला फिरकू दिले नाही. महामानवाने धर्मांना आव्हान दिलं, आपल्या आबाआजांच्या हातानं खुरपा केलं आणि त्यांच्या हातात लेखणी आल्या, पण दुर्दैवानं त्या लेखणीवरची धर्माची गुलामगिरी आज अखेर संपलेली नाही. ती संपवायची असेल तर मला वाटतं आपण कपाळावरती चंद्राचा टिळा लावून चालणार नाही. प्रत्येकानं आपल्या कपाळावरती समतेचाच टिळा लावला पाहिजे. आज वेगवेगळ्या धर्माचे ठेकेदार या देशातल्या लोकांच्या पेंड्या बांधायला निघाले आहेत. सत्तेच्या जोरावर लोकांच्या जाती धर्माच्या भिंती उभारून सत्तेचे गुलाम करण्यासाठी धडपडत आहेत. काही धर्माच्या दोराने, काही प्रादेशिक सीमाच्या दोराने, काही वंश आणि पैशाच्या दोराने, काही जाती पंथाच्या दोराने लोकांच्या पेंड्या बांधून पाहत आहेत. हे सारे दोर आम्हाला शिवशाहू फुले आंबेडकरी राष्ट्रवादाच्या तीक्ष्ण शस्त्राने कचाकच कापून काढायचे आहेत आणि त्या लोकांना मुक्त श्वास घेण्यासाठी मोकळे करायचं आहे. माझ्या मित्रांनो, भूकेपेक्षा मोठा धर्म या जगात कोणताच नाही. आज धर्माचं एवढं उदोउदो का चालले, तर केवळ भूक, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, ढासळली अर्थव्यवस्था अशा असंख्य प्रश्नांना बदल देण्यासाठी धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावनेला हात घालून सत्तेसाठी भडकवलं जात आहे. आज देशामध्ये 60% स्त्री आणि मुली कुपोषित आहेत. चालू एका वर्षाचं देशामध्ये गरीब कुटुंबांच्या संख्येत 2.5 पट वाढ झाला असं शासकीय अहवाल सांगतोय. म्हणून भारतीयांना भडकवायचं असेल तर त्यांच्या भावनेला आग लावावी लागते, कारण भूक, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यासारख्या भीषण समस्यांमध्ये लोकांना भडकवण्याची ताकद राहिलेली नाही. आजपर्यंत धर्म धर्माच्या नावाखाली वाटला मी रंगांना, पण वाटली नाही भाकरी भुकेजलेल्या पोटांना आणि कपडे उघड्या अंगांना. मित्रांनो, हे ड्रम कळे गंगानिरी डुबक्या मारतील, आपल्याला फसवतील. आपण मात्र जनतेच्या मूलभूत प्रश्नावरतीच ठाम राहायचं, कारण भुकेपेक्षा मोठा धर्म मित्रांनो या जगात कोणताच नाही. याच भुकेचं एक कवी फार सुंदर वर्णन करताना म्हणतो. याच भुकेचं एक कवी फार सुंदर वर्णन करताना म्हणतो. मंदिरावरही पडतो, मशिदीवरही पडतो, सांग रे पावसा तुझा धर्म कोणता. कोजागिरी तुझीच, ईदी तुझाच, सांग रे चांदो मामा तुझा धर्म कोणता. मुस्लिम तुझ्यावर कब्र बनवतो, हिंदू शेवटी तुझ्यातच विलीन होतो. सांग माटी तुझा धर्म कोणता. कोणा भगवा प्रिय, कोणा हिरवा. अन्नाकडे व्याकुळ त्या अनाथाकडे बघून भुकेपेक्षा मोठा धर्म कोणता. सांग रे माणसा भुकेपेक्षा मोठा धर्म कोणता. आज ब्राह्मणी पदार्थ, मराठ्यांच्यातले पदार्थ, जैन थाळी, धनगरी धाबा, मुसलमानी जेवण इत्यादी जेवणातही आज जात आणि धर्म ठाण मांडून बसलेत. इतके काय तर जिथून अन्न तयार होते त्या चुलीतील वास्तुशास्त्रानं भेदभावाची धग ठेवल्या. हे काही असं नाही तर चोखोबा, सावंता, निळोबा, नरहरी, बंका या साऱ्या संतांच्या नावापुढे या धर्मव्यवस्थेने त्यांची जात लावली. मग एकनाथांच्या नावापुढे त्यांची जात का लावली नाही, ती कुणी चोरून नेली का लपवून ठेवली. या प्रश्नाचं कधीतरी उत्तर शोधायचा प्रयत्न करा आणि ज्या दिवशी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडेल त्यावेळी जगातल्या सगळ्या धर्माचा शेवट हा सरणावरती झाल्याशिवाय राहणार नाही. एक बाब लक्षात घ्या, उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या सूर्याचा रंग भगवा असतो, म्हणून तो सूर्य कधी म्हणत नाही की मी फक्त हिंदूंच्याच कामाला येईल. दऱ्याखोऱ्यात भरणारी हिरवीगार वनराई कधी म्हणत नाही की मी फक्त मुसलमानाच्याच उपयोगाला पडेल. अथांग पसरलेला निळागर तलाव कधी म्हणत नाही की मी फक्त मुसलमानाच्या उपयोगाला पडेल. म्हणून मित्रांनो, दररोज उगवतीच्या आणि मावतीच्या सूर्याची शीतलता हिरव्यागार वनराईची समृद्धी आणि निळागर्द समुद्राची खोली या माणूस तवाच्या जातीला समजेल त्यावेळी जगातल्या सर्व धर्माचा शेवट हा सरणावरती झाल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात घ्या. जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी गोष्ट माझी आई मला लहानपणी सांगायची. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या. एक होती आवडती आणि दुसरी होती ना आवडती. आवडती राणी एकदा अचानक आजारी पडली आणि राजा हबकला. सारे उपाय केले पण गुण काही येईना. शेवटी राजाला एका पुरोहितानं उपाय सांगितला. त्याने सांगितलं, महाराज तुमच्या राणी साहेबाला पोटाचं मटण खाऊ घाला म्हणजे त्यांचा आजार पळून जाईल. राजाने लगेच सैनिकाला आदेश दिला, आपल्या राज्यात जिथं जिथं म्हणून पोपट दिसतील ते सर्व पोपट मारून आणा. सैनिक लगेच कामाला लागले. राणीला दररोज पोपटाचे ताजे मटण मिळू लागले. राणीचा आजार पळाला. पुढे काही दिवस गेले आणि आवडती राणी पुन्हा आजारी पडली. राजाने चौकशी केली, त्यावेळी समजलं की गेले 6 महिने झालं राणीला पोपटाचं मटणच खायला मिळालं नाही. राजाने त्यांना सैनिकाने कारण विचारलं. सैनिक म्हणाले,
महाराज ते आकर्षक दिसणारी पोपट पक्षीच आपल्या भागातून गायब झालेत. आम्ही पोपट मारायला गेलो की ती पोपट आम्हाला बघून उडून जातात. ते दोन दोन महिने परत येतच नाही. आता करायचं काय? राजाने पुन्हा त्या पुरोहिताला बोलविलं. त्या पुरोहितांना सांगितलं, महाराज तुमच्या सैनिकांचे ड्रेस कोड बदला, त्यांची खाकीवरती उतरवा आणि त्यांना भगवी कपडे घालायला द्या. पण त्यांच्या काकेत बंदूक द्यायला मात्र कधीच विसरू नका. ठरल्याप्रमाणे सैनिकाने आपले ड्रेस कोड बदलले, खाकीवरती उतरवले, भगवी कपडे चढवले, नकली दाढी वाढवले, गळ्यात कवड्यांच्या माळा घातल्या, एका काकेत झोळी आणि दुसऱ्या काकेत बंदुकीचे नळी लपवून हे सैनिक पोपट मारण्यासाठी बाहेर पडले. जंगलात गेले. मुखानं विठ्ठल विठ्ठल असा गजर करू लागले. पोपटाने त्याचा आवाज ऐकला. त्यांना वाटलं पूर्वीची ती खाकीवरती माणसं लुटारो दगाबाज होती. हे भगव्या कपडीतील माणसं सज्जन आहेत, संत आहेत, ते आपलं भलं करतील म्हणून बिचारे पोपट भाळले. आणि भाळलेले पोपट टप्प्यात येतात. सैनिकांनी त्यांच्यावरती गोळ्यांचा वर्षाव केला. एक एक पोपट जखमी होऊन धराधर जमिनीवरती कोसळू लागला. तर जखमी होऊन उडालेला एक पोपट इतर पोपटावर म्हणाला, अरे सांडा नो, अरे सांडा नो. ते काय करून बसला? मी तुम्हाला सांगत होतो की पूर्वीचीच ड्रेस बंद झालेली खाकी वर्दीतील लुटारो दगाबाज आहेत, लोक आहेत. तुम्ही जर भुलला तुमचा घात झाला. म्हणून माय बापो सावधान, वेगवेगळ्या पोशाखातील डोंकावे येतील, तुमचा उद्धार करायला आले म्हणजे तुमच्या धार्मिक भावना भडकावतील, त्यावरती आपल्या राजकीय पोया भाजून घेतील व ते टाया आणि थाया वाजवायला सांगतील, आजचे दिनाचे गाजर दाखवतील, गंगाजीने डुबक्या मारतील, तुमचा पोपट करतील. त्यांना ठणकावून सांगा, लबार राज लाडग्यानो, धन लाडग्यानो, धर्मांधानो. चला आता सरणावरतीच भेटूया. मित्रांनो, आपण सर्व संविधानाचे धर्म पाळतोय. त्या संविधानाच्या धर्माने काही वाहतुकीचे नियम केलेत, आपल्या सुरक्षेसाठी काही कायदे केलेत. हे नियम आम्हाला नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायला सांगतात, कारण उजव्या बाजूने चाललं तर अपघात होण्याचा धोका अधिक असतो. म्हणून आम्ही संविधानाच्या धर्माला मानणारी माणसं रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायला लागलो. पण या देशातले धर्माने तयार केलेले आजचे नियम आम्हाला असं सांगतात की जर तुम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालला तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालून तुमचा दाभोळकर करू, पाणसळी करू, कलबुर्गे करू. आणि जर तुम्ही आम्ही सांगतो त्या पद्धतीने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालला तर मात्र अगदी तुमचं उद्योग उदू करू, जय जयकार करू. बजरंग दलाचा गोविंद शेट्टी असं म्हणतो की तुम्ही जर विवेकाचा धर्म पाळा, संविधानाचा धर्म पाळा तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालून ठार मारू. त्या गोविंद शेट्टीला माझं एकच सांगणं आहे, रे गोविंद शेट्टी, तुझ्या बंदूकच्या नळीत जर गोळ्या शिल्लक असतील तर त्या गोळ्या अजूनही शिल्लक ठेव. कारण विवेकाचा धर्म प्रचार करायला, संविधानाचा धर्म प्रचार करायला आमच्यासारखे वक्ते आणि तुमच्यासारखे श्रोते अजूनही महाराष्ट्रात जिवंत आहेत. विद्रोही तुकाराम नावाच्या पुस्तकामध्ये डॉक्टर आनंद सळंकी असे म्हणतात की विचारांची कत्तल ही शरीराच्या कत्तलपेक्षा फार भीषण असते. भले आज गोडसे एकटा नाही, आधी त्याच्या टोळ्या आहेत. विवेकाचा धर्म प्रचार करणाऱ्यांच्या, संविधानाचा धर्म प्रचार करणाऱ्यांच्या नशिबी आधी बंदुकीच्या गोळ्या आहेत. पण त्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरून मी सत्तीच्या नाही सोडणार. जगद्गुरु संत तुकोबर आहे, दाभोळकर, पाणसरे, कलबुर्गी, तुमची शपथ घेऊन सांगतो मी लढणार, लढणार आणि लढणार. आता या समोरच्या गर्दीतील कुणीतरी एक जण माझ्यावरती गोळ्या झाडण्यासाठी टपून बसलाय. पण एक लक्षात ठेवा मित्रा, बंदुकीच्या पाठीमागे हात असतात फक्त भिकड डरपोक लोकांचे. स्वार्थी भीती टाकते बंदूक, चल तुला संविधानाचा खरा धर्म दाखवतो, विवेकाचा खरा धर्म दाखवतो. या कार्यक्रमाच्या संयोजकांना माझी एक विनंती आहे, या विचार मंचावरून जेव्हा मी निघून जाईल तेव्हा या डेस्कची झडती घ्या. बघा इथं काही रंग पडलेले असतील, देऊन टाका ते सगळे रंग त्या सैनिकाच्या विधवांना जे शहीद झाले सीमेवर राष्ट्रधर्म पाळत पाळत लढताना. माझी गाढ झोप आणि भूक देऊन टाका त्या अंबाने आदानीला. बिचारे सारा देश विकत घेऊन सुखाने धड खाऊ शकत नाही आणि सुखाने धड झोपू शकत नाही. इथं जमलेल्या एका एका तरुणाला पकडा आणि पकडून त्वचा इंजेक्शन माझ्या आक्रोशात, कारण याची गरज पडेल त्यांना क्रांतीच्या दिवशी. आता समूह बदलून जाऊ दे इथल्या खुलसट धर्म परंपरा आणि ग्रंथ. उखळते डांबर आणि खडी टाकून सूर्यावरून रोड रोलर फिरू दे. त्या किट्ट कालोखात मंदिर दिसू नये, धर्मग्रंथांचे अक्षर दिसू नयेत, फक्त आणि फक्त माणसांचा लख प्रकाश पडावा आणि माणसंच माणसं म्हणून एकमेकांच्या गळ्यात गळ्यात पडावेत. माझ्यासारख्या एका सामान्य घरातील पोराला आपल्या संजय दादा पाटील सरांनी त्या शिवजयंती उत्सवात बोलून धाडसान उभं राहून सत्य बोलण्याची ताकद दिल्या, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. नाही दिवा जरी पडक्या घरात माझ्या, नाही दिवा जरी पडक्या घरात माझ्या, मी सूर्य पाहिलेला आहे उरात माझ्या, बघतो जाता कसा हा पाऊस येत नाही, मी वीज पेरली आहे या वावरात माझ्या, मी वीज पेरली आहे या वावरात माझ्या. शेवटी जाता जाता कवी गुरु ठाकूर यांच्या शब्दात इतकं जमतो, असे जगावे छातारावर, असे जगावे छातारावर, आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडत नाही चैन करारे स्वप्नांची. पाय असावेत जमिनीवरती, पाय असावेत जमिनीवरती, कवे तांबर घेताना हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. संकटांनाही ठणकावून सांगावं, संकटांनाही ठणकावून सांगावं,
हे आता बेहत्तर अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला नेती सत्तर करून जावे बरेच काही करून जावे बरेच काही दुनिया दुनिया जाताना घैवर यावा जगाचा साऱ्या निरोप शेवटी घेताना मनपूर्वक धन्यवाद.